तिकडे रत्नागिरी देखील दिल्ली सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. धुक्यासारख्या दिसणाऱ्या धुरांना रत्नागिरीकर चांगलेच संतापल्यात. रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा सध्या प्रचंड गाजतोय. देशाची राजधानी दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसात पसरलेल्या विषारी धूर आणि धुक्यामुळे 1800 शाळा बंद ठेवाव्या लागल्या. मात्र रत्नागिरीत देखील साळवी स्टॉप आणि परिसरात अशीच दिल्ली सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. याला कारण ठरलंय तो रत्नागिरीतला हा साळवी स्टॉप येथील कचरा डेपो. रत्नागिरी शहरात सध्या मोठ्या प्रमाणात धुराचे लोट आणि दुर्गंधीचं साम्राज्य आहे. शहरात जमा होणारा कचरा शहराच्या साळवी स्टॉप परिसरात दररोज जमा करून तो जाळला जातोय. यामुळे परिसरात धुराचे लोट आणि दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरली आहे. तक्रारी केल्यानंतर काही दिवस कचरा टाकणं बंद होतं. मात्र काही दिवसांनंतर पुन्हा याच ठिकाणी नगर परिषदेच्या कचरा गाड्या कचरा आणून टाकतात. धूर म्हणजे संध्याकाळी हा कचरा पेटवला होतो. संध्याकाळी मी महाबळेश्वरला आल्यासारखं असं धुकं असतं. म्हणजे कुठचा पर्यटक आला तर वाटेल चुकून रत्नागिरीच्या आपण महाबळेश्वरला आलो की काय, एवढं प्रमाणात धुकं असं धुकं नसून तो कचरा आहे. हा जो कचरा जाळला जातो त्याचा हा धूर असतो आणि खूप प्रदूषण होतं इथे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शहरात दिवसभर जमा होणारा कचरा जाळण्याचा प्रकार नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक बनत चाललाय. विशेष म्हणजे याच कचरा डेपोच्या अगदी लागून शहराला पाणी पुरवठा करणारा जलशुद्धीकरण केंद्र देखील आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण प्रकल्पालाही धोका निर्माण झालाय. गेल्या 10 वर्षात सत्ताधारी असलेल्या शिवसेना भाजपनं हा प्रश्न सोडवला नाही. मात्र आता दोघेही निवडून आल्यानंतर हा कचरा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन देत आहे. की रत्नागिरी शहरातली पाणी पितात आणि त्याचं शुद्धीकरण केलं जातं तिथेच आहे. तिथे कचरा साठवणं, तिथे कचरा जाळणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. तर पहिली गोष्ट तीच असेल. मी स्वतः 3 महिने आरोग्य सभापती होतो, उपनगराध्यक्ष होतो, त्याच्यात महत्त्वाचा इश्यू तोच घेतला होता, कचऱ्याचाच विषय घेतला होता. तर निश्चितच ती जागा प्राधान्याने पहिला आमचा इश्यू असेल तो कचरा, तर तो आम्ही निश्चितच तिकडनं हलवू. रत्नागिरी शहराची कचऱ्याचं विघटन ही फार मोठी समस्या आहे. आज वस्तुस्थिती खरी आहे की पारंपरिक आपण ज्या पाण्याचा केलेले फिल्टरेशन आहे ते त्याच भागामध्ये आपण तो कचरा टाकत असतो. पण भविष्यात रत्नागिरीकरांनी मला पुन्हा संधी दिल्या प्राधान्याने जी कचऱ्याची समस्या आहे ती आपण सोडवायला. रत्नागिरी शहराचं विस्तारीकरण झपाट्यानं होत आहे, त्यामुळे नागरी सुविधांवर देखील ताण पडताना दिसतोय. असं असताना रत्नागिरी पालिका प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आपण नगराध्यक्ष झाल्याबरोबर रत्नागिरीच्या कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावू असं सगळेच उमेदवार सांगतायत. मी जनतेला सांगू इच्छितो की मी नगराध्यक्ष झाल्याच्या क्षणापासून तिथे कचरा टाकला जाणार नाही. आज ज्या कचऱ्याच्या समस्यांना कोकण नगर असेल, स्टेट बँक कॉलनी असेल, म्युन्सिपल कॉलनी असेल, साळवी स्टॉप असेल, शिवाजीनगर असेल, आरोग्य मंदिर असेल किंवा MIDC चा मागील भाग असेल, आधी लोकांना तिथे जो कचरा टाकला जातो त्याची दुर्गंधी होते, त्याला धुराचं त्याला साम्राज्य आलेलं आहे, लोकांच्या आरोग्याला रोगराईला सामोरे जावं लागतं आहे. परंतु G24च्या माध्यमातून मी जनतेला आणि रत्नागिरीकरांना आश्वासन देतो की येणाऱ्या 4 महिन्यामध्ये घनकचरा प्रकल्प मार्गी लावण्यासाठीचा माझा प्रयत्न असेल. गेल्या अनेक वर्षांपासून डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न हा प्रलंबित आहे. डम्पिंग ग्राउंड हटवण्याची मागणी सातत्यानं होती आहे. मात्र पालिका प्रशासनानं आणि रत्नागिरीच्या आजीमाजी नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी याकडे गांभीर्यानं लक्ष दिलेलं नाही. या अगोदरच्या निवडणुकांमध्ये जाहीरनाम्यात हा प्रश्न सोडवू असं सर्वांनी सांगितलं होतं. मात्र यावेळी देखील पुन्हा नव्यानं आश्वासन देण्यास नगराध्यक्षपदाचे उमेदवार विसरलेले नाहीत. मात्र या सगळ्या फक्त आश्वासनांमुळे आणि अनागोदी कारभारांमुळे रत्नागिरीच्या आरोग्याचा प्रश्न मात्र ऐरणीवर आलाय. प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.